ज्या दिवशी फायनल अकाउंट मध्ये मार्क कटण्याची भीती आपल्या चेहऱ्यावर दिसेल ना, त्या दिवशी आपला खेळ मास्तरनी जरी कठीण पेपर काढलाही नाही तरी आपण असा थाटक पेपर सोडवायचा की आपला पेपर बघून त्या मास्तरची भरती पाहिजे. कशी टरकन टरकन नाही टरकन. थेरी रटायची नसते हो, थेरी ना समजायची असते. नाही तर तू पेपरात विसर घालशील कि होशील आमसारखा बॅक बेंचर. अरे हा काय फालतूपणा आहे. आमच्या बँकेची जॉब का तुम्हाला कॉलेजची प्रॅक्टिस वाटली काय तुम्हाला कि काढली ड्रॉइंग आणि घे डिप्लोमा संपल्या इच्छा जागा. आता फक्त MBA वाले आणि बँकिंग वाले ना जॉब मिळणार, इंजिनियरला एंट्री नाही. आणि पुन्हा का बँकेचे फॉर्म भरत ना साल्या. आतापर्यंत जेवढे रटले ना तुझ्यापेक्षा डबल रटले मी. मामा मी रटत नाही हो, मी ना लक्षात घेतो ते पण पॉइंट सकट. माझा पॅटर्नच वेगळा आहे. काल तेरी आज अकाउंट उद्या काय इंग्लिश असणार सगळा विषय. हे कॉमर्स आले ना असेच असतात. यांना ना नेट प्रॉफिट शिवाय बॅलन्स शीटची टोटल काढताच येते. छान हा छान सायन्स ऑलराऊंडर, नंतर डॉक्टर इंजिनियर आणि मग आमच्या बँकेतल्या जागा. एकदा ना आमच्या फील्डमध्ये या, नेट प्रॉफिट न करता बॅलन्स शीटची टोटल कशी मारायची ते सांगतो. ज्या वर्गात मला बॅक बेंचर म्हणून हकललं होतं ना त्याच वर्गाचा टॉपर आहे आज. काय टॉपर पण झाला तर कॉपी करून पास नाही. पुन्हा जर असाइनमेंट उशिरा दिले ना तर इंटरनल मध्ये घोडी लावली काय काला. ओ मास्टर तुम्ही ना आम्हाला इंटरनल मध्ये घोडे लावले ना आम्ही पेपर सोडून पेपर ते पण और सगळं. अरे कळलंच नाही बॅलन्स शीटची टोटल आली कशी काय, तर नेट प्रॉफिट काढायचं तरी कशाला.